नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जी एम पी एस सी कंबाईनची परीक्षा होणार आहे प्री एक्झाम या परीक्षेच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता नेमकं गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची तयारी कशी करायची आहे कोणती बुक्स यूज करायचे आहेत या अगोदर म्हणजे या अगोदर मागच्या चार वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या चारही वर्षामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले होते त्याचंही विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत जेणेकरून येणाऱ्या एक्झामला आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता या टॉपिकची तयारी व्यवस्थितपणे करता येईल आपण जर एम पी एस सीच्या वेबसाईटला जर सिलेबस पाहिला आता बघा या ग्रुप बी आणि ग्रुप सी यांची संयुक्त परीक्षा होणार आहे अभ्यासक्रम बघितला आपण तर आठ मुख्य विषय आहेत ज्याच्यामध्ये गणित स्वतंत्र आणि बुद्धिमत्ता स्वतंत्र सात नंबरला गणित आणि आठ नंबरला बुद्धिमत्ता चाचणी असे स्वतंत्र दोन सेपरेट विषय दिलेले आहेत या अगोदर म्हणजे दोन हजार बावीसपर्यंत ग्रुप सी आणि ग्रुप बीला सातच विषय होते सातवा विषय होता गणित आणि बुद्धिमत्ता यावेळेस मात्र स्वतंत्र दिले असल्यामुळं एकतर दोन्ही मिळून पंधरा मार्क्सला विचारतील किंवा दहा दहा मार्क्सला स्वतंत्र गणित दहा मार्क्सला आणि स्वतंत्र बुद्धिमत्ता दहा मार्क्सला परंतु याचा आपण आता अंदाज बांधू शकत नाही साधारणपणे पंधरा ते वीस मार्कला गणित बुद्धिमत्ता विचारतील असा एक आपण अंदाज घेऊ तत्पूर्वी या अगोदर ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये प्रॉपर आपण जर बघितलं तर ग्रुप सी म्हणजे गटक पूर्व परीक्षेचे मागील चार वर्षाचं जर आपण ॲनालिसिस केलं दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस तर आपल्याला असं लक्षात येतं त्यामध्ये गणिताचं आपण ॲनालिसिस बघूया बॉडमॉस आपल्याला खूप कमी वेळा विचारलेला आहे एक एक प्रश्न विचारलेला आहे तो पण दोन हजार एकोणावीसमध्ये त्यानंतर अपूर्णांकावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत आपण जर बघितलं तर दोन हजार एकवीसला एक प्रश्न विचारला आहे आपुंग अपूर्णांकावर आधारित आणि दोन हजार बावीसलासुद्धा विचारलेला आहे त्यानंतर पाण्याची टाकी आणि नळ यावर आधारित प्रश्न विचारला दोन हजार अठराला काळकाम वेग या टॉपिकवर एक प्रश्न विचारला आहे दोन हजार अठरा दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस त्याच्यानंतर वेग वेळ आणि आंतर या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर रेल्वेवर प्रश्न विचारला होता दोन हजार अठरा आणि दोन हजार एकवीस त्यानंतर गुणोत्तर व प्रमाण एक महत्त्वाचा टॉपिक आहे बघा गुणोत्तर व प्रमाण ज्यावेळेस प्रत्येक इयरला दोन हजार बावीसला तर दोन प्रश्न दोन हजार एकवीसला पण दोन प्रश्न विचारले होते नफा तोटा यावर एक प्रश्न विचारला आहे दोन हजार एकोणावीसला सरासरीवर पण दोन हजार एकोणावीसला दोन हजार बावीसला प्रश्न विचारलेले आहेत टक्केवारीवर प्रश्न विचारला आहे दोन हजार अठरा दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसला त्यानंतर आपण बुद्धिमत्तेचा जर संदर्भ घेतला तर अंक मालिका विसंगत अंक संख्या आकृत्यांची मालिका यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर सांकेतिक भाषा म्हणजे कोडिंग डिकोडिंग युक्तिवाद यावरसुद्धा प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर विधान आणि निष्कर्ष यावर प्रश्न विचारलेले आहेत विधानाची सत्यता पडताळणी यावरसुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत तसं तुमचं जास्त कन्फ्युजन होऊ नये म्हणून याची जी पी डी एफ आहे पूर्ण ॲनालिसिस करणारी टॉपिकची कोणत्या इयरला किती मार्चला कोणता टॉपिक आला त्याची पी डी एफ आपल्या ओ सी स्टडी पॉईंट या, या टेलिग्रामला तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करूनसुद्धा बघू शकता आणि येणाऱ्या एक्झामची तयारी करू शकता थोडक्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की बुद्धिमापन चाचणीचा ज्यावेळेस आपण सेपरेट स्टडी करू तर एवढे आपल्याला टॉपिक करून जाणं गरजेचं आहे म्हणजे याच्यामध्ये ए बी सी डी वर्णांची मालिका लयबद्ध मालिका त्याच्यामध्ये समसंबंध म्हणजे वर्णांचाच विसंगत गट वर्णांचाच आणि सांकेतिक मांडणी अंकाचंही तसंच शृंखला लयबद्ध मालिका समसंबंध विसंगत गट आणि सांकेतिक मांडणी संभाव्यतेवर प्रश्न खूप कमी विचारलेत तरी पण करून जाणं गरजेचं आहे बैठक व्यवस्था त्याच्यामध्ये वर्तुळाकार मांडणी रांगेतील स्थान आणि हायर लेवलला गेलं जर तर मग त्याच्यामध्ये पझल टाईप क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याची तयारी आपल्याला करावी लागणार आहे त्यामुळं हे जे आहे रांगेतील स्थान आणि बैठक व्यवस्था हा कन्फर्म विचारलेला जाणारा हा प्रश्न आहे ग्रुप सीला बी आणि ग्रुप बीला आता तर ते एकत्रित होणार आहे त्यानंतर वयवारी आणि नातेसंबंध घड्याळ दिनदर्शिका घड्याळ आणि दिनदर्शिका कमी प्रश्न विचारलेत परंतु आपण त्याची बेसिक नॉलेज तरी आपल्याला माहीत पाहिजे जेणेकरून प्रश्न आला तर आपल्याला उत्तर यावं आंतर आणि दिशा बघा आंतर आणि दिशावर कंपल्सरी एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे दिशावर आधारित तर आपल्याला प्रश्न विचारलेलाच आहे आपण ज्यावेळेस मागील प्रश्नपत्रिका बघू तर बघा इथं हे बघा दिशा प्रत्येक इयरला दिशावर बघा प्रत्येक इयरला तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस ठीक आहे म्हणून दिशा हा टॉपिक करून जाणं गरजेचं आहे तर्क व अनुमान आणि वेन आकृती यावर आधारित प्रश्न विचारला विशेषतः तर्क व अनुमानावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे गृहितके एखाद्या वर्षी आहे एका एखाद्या वर्षी नाही विचारला आहे युक्तिवाद विधान निष्कर्ष तुलना खरे खोटे कारण परिणाम आदान प्रदान घटनाक्रम निवड प्रक्रिया हे टॉपिकसुद्धा आपण करून जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर एखादा प्रश्न तुम्हाला ठोकळा त्याच्यामध्ये फासा कोडे आकृत्यांची संख्या मोजणे यावर आधारित विचारलेलं आहे बघा आपली काय कसरत होणार यावेळेस ग्रुप बी आणि ग्रुप सी या, या दोन्हीचंही अॅनालिसिस केल्याच्यानंतर जवळपास पूर्णच्या पूर्ण टॉपिक आपल्याला बुद्धिमत्वत्तामधले करून जावे लागणार आहेत आणि गणिताचेसुद्धा तुम्हाला बेसिकचे टॉपिक करून जावे लागणार आहे ठीक आहे आकृती पूर्ण करणे आकृत्यांची मालिका आकृत्यांचा समसंबंध विसंगत आकृती पाण्यातील आरशातील प्रतिमा हे आपल्याला पाहून जावं लागणार आहे आणि अंकगणिताच्या संदर्भानं हे जे बेसिक आहे हे बेसिक अंकगणित सुद्धा आपल्याला करून जावं लागणार आहे त्यानंतर मग आता पुस्तकं कोणती वापरायची आहेत बघा पुस्तकं व्हर्बल अँड नॉन व्हर्बल रिझनिंगसाठी आर एस अग्रवाल सरांचं तुम्ही बुक यूज करू शकता किंवा मराठी माध्यमातलं जर तुम्हाला बुक पाहिजे बुद्धिमत्तेचं तर ढवळे सरांचं बुक छान आहे सानप सरांचं ज्ञानदीप प्रकाशनचं अंकलगी सरांचं राणे सर महाले सर यापैकी कोणतंही एक बुक तुम्ही यूज करू शकता गणिताचं राणे सर महालेसर सर, सर तोडकर सर सानप सर यापैकी कोणतंही एक बुक तुम्ही यूज करू शकता आता मागील ग्रुप बी आणि ग्रुप सी ज्या ज्या काही ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत त्यावर आधारित आपण एक टेस्ट सिरीज घेणार आहोत म्हणजे एकूण दहा सराव पेपर आपण घेणार आहोत सॉरी पाच सराव पेपर आपण घेणार आहेत पाच सराव पेपर ज्याची फीस दोनशे रुपये असणार आहे ठीक आहे पाच सराव पेपर तुम्हाला पी डी एफला पी डी एफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअप करण्यात येतील ज्याची फीस दोनशे रुपये असणार आहे तुम्हाला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा पे, पे करायचं आहे दोनशे रुपये आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला म्हणजे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस एक याच नंबरला पाठवायचा आहे जे फोनपे किंवा गुगल पे नेम आहे एकतर ओ सी स्टडी पॉईंट असं येईल किंवा गणेश आंबादास खरात असं येईल ठीक आहे खालील दिलेल्या वेळेप्रमाणे हे पाच पेपर ऑर्गनाईज केले जातील एकोणावीस मार्च सव्वीस मार्च दोन एप्रिल नऊ एप्रिल आणि सोळा एप्रिल या प्रत्येक तारखेला सकाळी अकरा वाजता तुम्हाला व्हॉट्सअपला पी डी एफ स्वरूपामध्ये तो पेपर पाठवला जाईल दुपारी एक वाजता म्हणजे त्याच तारखेला आन्सर की पाठवण्यात येईल आणि त्याच तारखेला सायंकाळी पाच वाजता तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवण्यात येईल म्हणजे साधारणपणे प्रत्येक पेपरमध्ये शंभर प्रश्न म्हणजे दोनशे रुपयामध्ये तुमच्या पाचशे प्रश्नांची तयारी करून घेतल्या जाईल ते पण व्हिडिओच्या विश्लेषणासहित त्याचबरोबर जे विद्यार्थी एम पी एस सीच्या ऑदर एक्झामची तयारी करतात एम पी एस सी क्लर्कची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांनी याच नंबरला म्हणजे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या नंबरला तुमचं नाव त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि एम पी एस सी असं लिहून पाठवा जेणेकरून आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर इतर जे काही डिटेल्स आहेत ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत ते पाठवू शकतो मला वाटतं येणाऱ्या एक्झामसाठी हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओयासी स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद